नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पंकज खंडाळे। आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील प्रकरण क्रमांक 7 भिंगे व त्यांचे उपयोग याचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, आपण या आधीच्या तासांना भिंगांचे प्रकार अभ्यासले। आज आपण या भिंगांचे उपयोग कुठे होता, कशासाठी होता याचा अभ्यास करणार आहोत। मग सर्वप्रथम अंतर्वक्र भिंगांचे उपयोग बघूया। अंतर्वक्र भिंग आपले जे डॉक्टर्स असतात, डॉक्टरांचे जे उपकरण आहे त्यामध्ये अंतर्वक्र भिंगांचा उपयोग होतो। तसेच या अंतर्वक्र भिंगांचा उपयोग स्कॅनर, सीडी प्लेयर या उपकरणांमध्ये देखील या अंतर्वक्र किंवा अंतर्गोल भिंगांचा उपयोग होत असतो। त्यानंतर आपला जो घराचा दरवाजा असतो त्या दरवाजावर एक भिंग लावलेला असतो की बाहेर व्यक्ती कोण आहे ते पाहण्यासाठी जो एक भिंग लावलेला असतो या भिंगा हा जो भिंग असतो हा अंतर्वक्र भिंग। तसेच चष्मे, कॅमेरा, आपल्या मोबाईलचा कॅमेरा असेल, चष्मे असतील, दुर्बीण या सगळ्यांमध्ये अंतर्वक्र भिंगाचा उपयोग होतो। त्यानंतर आपण बघूया बहिर्वक्र भिंगाचे उपयोग। आपल्या शाळेतील प्रयोगशाळा आहे, त्या प्रयोगशाळेत असलेले मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शी, त्याच्यात साधा सूक्ष्मदर्शी असेल, संयुक्त सूक्ष्मदर्शी असेल, यामध्ये आपला बहिर्गोल भिंगाचा उपयोग केलेला असतो। त्यानंतर ते दुर्बीण किंवा जे प्रकाशीय उपकरणे आहेत ज्यांच्यापासून प्रकाश मिळतो या प्रकाशीय उपकरणांमध्ये बहिर्वक्र भिंगाचा उपयोग केलेला असतो। या प्रकारे विविध ठिकाणी या अंतर्वक्र भिंगाचा आणि बहिर्वक्र भिंगाचा उपयोग केला जातो। धन्यवाद।